मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत आणि औरंगाबादमध्ये बोलत असताना एका भाषणामध्ये त्यांनी आजी माजी आणि एकत्र आले तर भावी सहकार्य अशा प्रकारचा उल्लेख केलेला आहे आणि त्यामुळे रावसाहेब दानवे यांच्याशी बोलताना यांच्याकडे बघून त्यांनी उल्लेख केला आणि त्यामुळे शिवसेना भाजप एकत्र येणार का अशा चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर एक पत्रकार परिषद झाली, त्यावेळेला सुद्धा त्यांना विचारलं असता येणारा काळ ठरवेल अशा प्रकारचं कोड्यातलं उत्तर त्यांनी दिलेलं आहे, काही स्पष्ट केलं नाही. काय म्हणालेत मुख्यमंत्री बघूया. उपस्थित असलेले माझे आजी माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी केंद्राचे आपले रावसाहेब आहेत. अपेक्षा एकमेकांकडनं आहेत असणारच. आम्ही तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करायला, तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करायच्या, तुम्ही आमच्याकडे व्यक्त करायच्या. मला रेल्वे का आवडते की रूळ असतात, रूळ सोडून इकडे जाऊ शकत नाही. रूळ सोडून त्यांना मध्ये डायव्हर्जन मारलं तर आमच्या स्टेशनवर येऊ शकतात. त्याच्या जोरात आणि बाजूला थोरात. अर्थ म्हणजे तोच आहे की माझे आजी माझी सहकारी तिथे होते आणि उद्या सगळे कोण एकत्र आले तर भावी कोण होऊ शकतात. आता ते येतील तेव्हा कळेल ना, येणारा काळच काय ते ठरवेल. राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे, केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, पण शेवटी आम्ही सगळे ह्या मातीतले आहोत. मी दानवे साहेबांशी बोलेन. या बातम्यांसाठी पहा फक्त सामटी.